कवाया नरते शिवादा मला लय भूक लागली हे काय आलस की धनी कुठे गेला होता तो भूक लागली असेल नाही तुम्हाला बस
अवघे झेलू संगे हसत खेळत सुख अवघे झेलू संगे हसत खेळत पार कराया पाहिजे उभा संसार पर्वत पार कराया पाहिजे उभा संसार पर्वत आल विझत चांगण गेली कुंभड्या मला चहाची लाज देते बघी वहिनी वहिनी आधी मला हे सांग तुझं आवरलं का नाही माझं कवाचं आवरलं हा अरे हा अगं खायला काय काय घेतलंय तुमची आवडीचं समजा घेते हा मला वाटलं तुझ हा बरं ग आताच घेतले मी किती भरलास काय काय घेतलेस बघू तरी कौवा धरण बांधून तयार काय रे सुनता अरे जाम काय तू एवढी घेऊन देणं जातात काय म्हणतोय बघतो गाडी चुकून भोके आपलं तयार आहे मग असं कर ती गाडी ठेव बरं का चल उमर वहिनी दादा आता येळ लावायचं नाही बरं का चला तर फिरतात मी बघतो तिने काय काय केले देवा खंडोबा राया किसना माझा दोस्त असला तरी मी त्याला सख्या भावाप्रमाणे मानतो तुझी आण घेऊन सांगतो जीवा जीव असं पातूर कंसा भी भला वाईट प्रसंग आला तरी आम्ही एकमेकांनी अंतर देणार नाही तुझा आम्हाला आशीर्वाद असू दे Hey!
महाराज देवधर्म करायचं जत्रत पैसा खर्च करायचा तू साठी माझं देणं देऊन टाकी सावकार देणं गेलं तिथं जत्रत काय माणसाला काय देवधर्म आहे का नाही चल ग वहिनी बघा सावकार वाईट जमाना घ्या समजा जीवन टाकतो पाटील चंद्रावर बसायला पाहिजे का सुरगावर बसायला पाहिजे अर्धे गाडीत बसायला पाहिजे का आगीर गाडीत बसायला पाहिजे तर सांगतो वहिनी आता माझं तुझं ऐकणार नाही बरं का आपण तिघ मिळून एक फोटो काढूया तुम्हाला काही याड लागले का फोटो काढायची मला लाज आहे दादा असताना कसले असते अरे काय रे जागी काढून एक तर काढून घ्या तुमचा काढून घ्या बरोबर कुणाला हात वर करतोस रे माझी मेहुणी भेटली होती त्या सांगावा धाडला गेली का गावा गेली गेली अरे तुला सांगायचं विसरलो पारूला घेऊन जत्रात नाही हिंडत कुठे मग काय झालं काय झालं आणि तो कृष्णा पारूला विचारतो वहिनी फोटो काढती का पाळण्यात बसती का आता ही काय पाळण्यात बसायचं लहान होय तू म्हणतो माणसं लई चांगली आहे सावकार सावकार दुसऱ्याचं मळे घेऊन कशाला रडत बसताय जाऊ द्या ना आपण आपल्या दर्शनाला जाऊ चला अगं फरक आहे काय उगीच आपले मला आता का असून दे काय वहिने नाही आज डोळे मिटून लई देवाजवळ ध्यान चाललं होत काय पाळणा बिळणा मागितलं का काय त्याच्याजवळ आमच्या भाऊजीच लगीन लवकर होऊ दे म्हणून खंडोबारायाकडे माझ्या त्याची आता नाही जमायची अरे तिने तुला कुठे सांगितलं या देवाजवळ मागितलंय तस तिला काय कृष्णा तुझी पहिली बायको गेल्यापासून तू दुःखात आहे ती आम्हाला बी कळत या तर गाडीच एक चाक मोडलं म्हणून समजी गाडी कुणी बाद करत या काय दुसरं चाक जोडलं पाहिजे गाडी हानली पाहिजे संसार आहे यो बाबा तर आता नाही जमायचं मला नाही कस खंडोबा रायाच्या कृपेनं तुमचं दुसरं लगीन लवकर होईल आता होईल तर होईल ते आता कशाला पाहिजे जो मोहर बघ वहिनी जेवण झाल्यावर जरा गावात चक्कर मारून येऊ का खाल्ल्याला शिरेल समजलं समजलं तरण्या त्या माणसाला एका जागी बसून जमणार कस लावली का टोचून बोलायला राही ना जाय गावात वाढू अरे तिने तुला कुठे तसं सांगितलं हे बघ जायचं असलं तर जा लवकर माघारी ये पाठचं परतायचं आहे गावाकडं अगदी खुटा घेत जाऊ का तिकडे दे पसंद नाही दुसरी लावणी मान नाही म्हणणार का नाही म्हणणार माझ्या मनाची मर्जी बाजारात उभं राहणारीला मनाची मर्जी नसते असं कोणी सांगितलं मी सांगतो या मला नाही ऐकायचं ऐकावं लागल पैसा मोजतो या ठेवा खिशात कसली गुरमी चढली या तुला हे माजुऱ्या अरे तुला काही उपकाराची जाड आहे का नाही असं काय करू म्हणते ते मतलब माणसं एकच घेत होता
अहो तुमच्या उपकाराचं ना दान दुपटीने पदरात घातलंय तुमच्या. नाही म्हणणार ती म्हणणं कट म्हणणार अशी नाही. अरे नाही म्हणणार जा संगे चल बेसन जा पडशील. तुझ्या प्रीतीच्या घासासाठी मन मन माझ तळमळते बाईग. मन मन माझ तळमळते तुझ्या प्रीतीच्या घासासाठी. मन मन माझ तळमळते तुझ्या प्रीतीच्या घासासाठी. मन मन माझ तळमळते. मन मन माझ तळमळते बाईग. मन मन माझ तळमळते. पहिला आजच केला मुजरा खंडेरायाच्या दरबारी. दब दब चला बाई जेजुरीला चला. दब दब चला बाई जेजुरीला चला. पहिला आजच केला मुजरा खंडेरायाच्या दरबारी. पायी रुण झुण रुण झुण रुण झुण रुण झुण रुण झुण रुण झुण. ढोलकी मधुनी बोलू मटता. शरीर सार सळ सळत शरीर सार सळ सळत. अब तक काय करू बाई. मन मन माझ तळमळते बाई ग. मन मन माझ तळमळते. बसा दिल वरा समोर येऊन कवन बांधते तुलाच पाहून. जी जी रजी रामादा जी रजी रजी जी रजी रजी जी रजी. माझा गुलाबाचा फुल दरा घराकडे चला किसी छान साजनी केला. बसा दिल वरा समोर येऊन कवन बांधते तुलाच पाहून. हळूच कानी नाव गाव सांगून करा इशारा बजला खुणवून. बजला खुणवून बजला खुणवून. तुझ्याच घडी भर मैत्री साठी तुझ्याच घडी भर मैत्री साठी. काळीज माझ कळवळत काळीज माझ कळवळत. आत्ता काय करू बाई. मन मन माझ तळमळते बाई ग. मन मन माझ तळमळते. ताजबाजा या या भाऊजी या या या. ताजबाजा या या भाऊजी या या या. ताजबाजा बघता मनाच बाई मदन झोंबला अंगाला.
बघता मनाच बाई मदन झोंबला अंगाला झुकत पापणी लाज वाटली काय करा मनात बसला मनात बसला ग मनात बसला होशील का तू जीवलग माझा होशील का तू जीवलग माझा शपथ सांग दिल ढळ मळत शपथ सांग दिल ढळ मळत आता काय करू बाई मन मन माझ तळमळते बाई ग मन मन माझ तळमळते तुझ्या प्रीतच्या घासासाठी मन मन माझ तळमळते तुझ्या प्रीतच्या घासासाठी मन मन माझ तळमळते मन मन माझ तळमळते बाई ग मन मन माझ तळमळते पहिल्यांदाच बोर्डावर उभे राहिले म्हणून विचारले तरी बी चांगलं झालं मधल्या गोंधळाने लई इरस झाला असेल नाही तुम्ही अहो चालय राड करायची सवत नाही त्याला पण आज चांगली चिरली तर बर का तुम्ही ती तर काय लई द्वाड हाय मेला जवा तवा पैशाच्या आणि सावकारकीच दुर्मित असतो सारखा लाळ घोटायचा माझ्या मोर आज ठरविलंच होत मी सार म्हणजे पहिलं भांडण बिंडण आहे तुमचं अहो भांडण कसलं त्याच्याकडनं थोडस पैसे घेतलं त्यापासून नजर ठेवली त्यानं माझ्यावर असल असल अहो बाई बघितलं की आंधळाच होतो तो मी कुठे राहत देते आता नाही वाटलं यायचं माझ्या पर जाऊ का कधी आला तरी या आमच्या माणिकवाडीला आता कुठे खेळायचं म्हणायचं पुढल्या आठवड्यात कासारवाड्याला आहे ना म्हणजे आमच्या माणिकवाडीपासून एक खुश मग यायलाच पाहिजे वाट बघतो बर अहो पर नाही म्हटलं गावात आल्यावर कुणाला भेटायचं म्हणून विचारायचं खरंच की जाधवात किसना म्हणलं की कोणी बी सांग आणि गावात शिरताना उजव्या हाताला पहिलाच एक मोठा मळा लाग ते माझ मळ्यातच या अपुरच्या सांगितलंय ना नका आता दादा वहिनी वाट बघत असतील जायचंय गावाकडे टाक टाक याच मग मालिक वाढेल धोंडीबा काय सांगू तुला खंडोबाच्या जत्रेला असं माणूस लोटलं तर असं म्हटलं तर शंभर खेळत रे आलं असेल बघ जत्रेला आईच्यान सांगतो असली गर्दी आपण जलमात कधी बघितली नाही म्हणजे ह्याच्या कधी जत्रेला गेलोतच वाटतं येईल तू र पण अशी जत्रा कधी भरली नाही या पुढे कधी भरणार नाही
तू बघितली असतीस तर तुला देखून दिसली असती. अचाट माणूस बाबा. अरे मुंगीनं शिरीन म्हटलं तर तिला तिकून जागा नाही. गाड्या काय, सायकली काय, चहाची दुकानं काय, राट बाळण काय, छा छा जिकडं बघावं तिकडं. माणूस आणि जत्रा, माणूस आणि बाजार, बाजार आणि माणूस, माणूस कुणाचा पत्त्या कुणाला नाही. पहिल्या पायरीला आपण फिरून गेला बाबा ते बघून. हे बोल घेवड्या, तोंड बंद कर. अरे कवा येतो तुझ्या साबणाला फेस आणि कवा व्हायची माझी दाढी. गाडीला जायचं हाय मग कवापासून मी सांगतो. या दहावशीत गोटीत बटल्या साबणावर बुरुज गोटीत बटलायस तो. ए औंधाच्या वर्षात येईल का फेस? येईल, येईल, आज येईल. अरे येईल काय, माझ्या तोंडाला आला. येऊ दे, येऊ दे. अरे साबण आहे का सॉंग आहे. अरे इकडच आणलायत ना. इकड चांगला चवली मधून आणलाय. तो साबणवाला साहेब म्हणाला, एकदा पाण्याचा बुरुज घेऊन याच्यावर फिरवला की ह्याला दरदरून फेस सुटेल. सुटेल, सुटेल. हे बघ, ह्याला पाण्यात बशी ढोर बशिले वाणी. अरे येड्या, तुला शाणा म्हणावा का येडा म्हणावा, इतका मोठा साबण दोन आणायला आणला, शो काय गुणाचा असेल? वाट 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 तोंड चालवण्यापर्यंत दोस्त चालू की. चल आटप नुसते पाण्यानंच कर. का मी तशी सुद्धा करतो की मसर का बाधाय जात नाही असं. ये मोर. अरे अरे आता अरे तुम्हा समद्यांची भरती घेऊन मी काय झोळी घेऊन हिंडू काय गावात? रिन काढताय तुमच्या आकला कुठे गेल्या होत्या? अहो ये असती सावकार म्हणून म्हणतोय माणूस, म्हणून म्हणतोय माणूस. अरे सावकार तुमच्या जळाला जागतो, तुम्ही नको का सावकाराची जळाला जागायला? हे काय नाही, एक मुठभर धान कमी करणार नाही. अहो मग थोडी सवड तरी द्याची. सवड? अरे सात वर्ष सवड दिली की आता काय पोराला पोर झाल्यावर आणून देणारच काय दान? नाही नाही नाही, काही बी करून मोहल्या सुगीला आणून खालतो सावकार. नाही जमायचं, आज सांच्याला समजा दान माझ्या घरात आलं पाहिजे. तुझं काय बी ऐकणार नाही. चाल साहेब. हाय रा कोंड्या. देतो की सावकार, दोन दिवसात देतो. दोन दिवसात देतो? ह्यो काय शिप्याचा वायदा आहे काय? उद्या सकाळी तुझे मस वडून आणणार. नग 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 नग, त्याशिवाय तुम्हाला सावकाराचा हिसका काढायचा नाही. काढा तुक्या. तू का आणता तेवढं बैल देता का सावकार? उद्या नांगरटीचं काम आहे, लई खोळंबा झालाय बघा माझा. काही लाज वाटते का तुला माझ्या दारात यायला? अरे वस का पड ना तुझी जमीन, मला काय त्याच. पैसा टाक आणि बैल घेऊन जा. भरारी मारन आले पाखरू इते उनी खुट मिळते, घुट मिळते, घुट मिळते. बापू. ए बाप्या. काय गे, काय लागले तुरडायला? अरे आवरलं कण हाय तुझं. हे तुझी जवळ तवा घाई, जवळ तवा घाई. वाय जरा आम्हाला मी नकरा करू दे की. इतक्या नकरा कशाला रे? तुला काय कुठे दावाय न्यायचं हाय वय? आता आम्हाला कोण दावाय न्यायचे बाई? तुला दावाय न्यायचंय ना. मग तुझ्या संघ राहणार आम्ही, मग आम्ही जरा छान छुटीपणा करून येतो की. बकळे. हे बकळे काय? हे जर माझी इकडे बघ. मी नाही जा. बघ की ग, माझी शोपत आहे बघ. सुटली म्हण बघ. सुटली बकळे. हे बकळे काय सांग? लय म्हणजे लय ना आम्ही दिसतेस बघा. खरंच माझी शोपत लय ना आम्ही दिसतेस. आता माझी बाई ग तू. देवा भगवंता, तेवढ्या या माईच माझ्या बाईचं लवकर लगीन कर रा बाबा. तुझी खाण्याला रान वट्टी भरतो बघ. बाप्या लय चावटपणा करू नकोस बघ. आता का बाया, यात काय चावटपणा केला मी? नाही म्हणजे आता कुणी लग्नाला तयार झाला आज तर नाहीच म्हणणार म्हण की तू. आता का बाई बकुळे, कोण लागले ते फटाट बार काढाय? अरे सरकार. सरकार माणिकवाडीच वय. अगं वय की ग बाई, चल गे. राम राम सरकार. राम राम. वा अगं बया बया बया, काय घाबरलो मी? मला वाटलं माझी शिकर होती काय कोणाला सांगू. अरे तुझ्या शिकरीला बंदूक र काय करायची? नुसता आवाज फुरगी. आमची शिकार इतकी सोपी नाही सरकार. खरं म्हणा, पण हिथं काय करताय सर? हित म्हणजे तुमच्याकडेच निघालतो की आम्ही. हिथं घर जवळच आहे म्हटलं तुमचं. तवा जरा आंघोळ करून नीट नेटकं निघावं कसं असं. बकुळा तू चल माय संग, आणि तुम्ही आवरून यार सगळी. यशवंता इथली घेऊन ये.
मळ्यावर घेऊन बरं का चल बस बोल्या बाबा पावा या गाडीत जरा धाव तुझं पाणी चल चल आणि ही आमचं शिवार बाहेरच्या अगदी चित्त पाहतून सरकार तुम्हाला ती शिकारीचा दांडगाना दिसतोय दांडगा कसला हाय झालं तसा कुस्त्याचा बिन तमाशाचा बिन पर शिकार म्हणजे हुकमी बर का या म्हणजे नेमकं तर हाय म्हणा की ते का चुकतो की कवा कवा म्हणून काय तुम्ही त्याला सोडणार हाय वय एक नेम चुकला तर दुसरा नाही हो काही एक एक सावध लई चपळण सावध नाही म्हणजे नाहीच गावत द्यावा लागतो नाच सोडून पर शिकाऱ्याच्या जातीला हे नाही शोभत आपण बी जावं त्या सावजाच्या मागण मागण हे अहो एवढी काय जरूर पडली एक नाही आपल्याला काय शिकाऱ्याला सावजाच काय कवतीत धनी या काय रे सुंदर सगळी माणसं आले या या म्हणजे या उतरा की खाली ए दहा पाच कप चहा टाक की बघ का नाही म्हटलं गडी माणसं चहा करायला सांगितला म्हणजे मालकीन बाई होती पर देवाघरी गेली दोन वर्ष झाले बाळणपणाचं निमित्त झालं मग दुसरं लगीन त्याने केलं दुसरं लगीन करायला मनच केलं या 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 काय झोप झाली वाटतं मग काय अजून झोपाय पाहिजे होते हो अहो बघा तर दिस बुडेल दुपारचं जेवण लई म्हणजे लई झालं बघा रात्रच्या खेळाचं धसकन असतं ना ते 8 वाजेपर्यंत झोपल्यास काय वाटलं आमचं शिवार झाक आहे का नाही असं वाटतंय की हा तमाशाचा धंदा सोडावा आणि ह्या शिवारामध्ये येऊन राहा मग राम खरं देवाच्या काय बी कमी नाही इथं काय गे तुला दुंडून दुंडून थकलो गर्दनी काय म्हटलं माझं घरात बघितली दारात बघितली स्पॉन्सर होय तू तमाशा करायचं नाही का फुरे फुरे तू सामानाच्या आवर आवर कर गाडी जुंबर अगं आवर आवर काय करायची त्याच्यात गाडी जुकून सामान सुद्धा भरलं लई लांबट लावत बसून बसल मर्दिनी राम राम कुणी करायचं राम राम की अंग वा मोर बर येत्यात मागणं बर बर हा ना गाडी काय तुम्ही बी चला की आमच्या संघ कुठे काय वाडाला काय येड का खोळ नाही नाही जमायच नाही जमवलं तर सार जमते अपर हित कोणी मी नाही ना बर एका रात्रीने काय होणार येत आहे सण शपथ आहे माझी तुम्हाला यायलाच पाहिजे म्हणत हा पर तांबड पुटाच्या परताय पाहिजे बरं का मला मग परता की मी तिथं तुम्हाला काय बांधून नाही ठेवायची नाही आपलं सांगितलं मग येत आहे का नाही चला दिलदार मई तर गावला मला हो दिलदार मई तर गावला मला माझा मल्हारी ग नवसाला पावला माझा मल्हारी ग नवसाला पावला दिलदार मई तर गावला मला हय दिलदार मई तर गावला मला रे दीदी र रामा दादी र हे
शेताकडे कामालाही पडल्यात, तुमच्या संग बोलत बसून बघायचं नाही आम्हाला, पर जाऊ काय वय पर परत का भेटणार आता भेटू की सवड गावली म्हणजे बर जातो बरोबर ये गेले किती आता का बाई अगं लई मी बघत बसून ये नगर लागेल की मरते मी बाप्या असं चावट्यासारखं बोलू नकोस आता का बाया यात का चावटपणा केला मी अगं गेलं ग गाडी जोडायला पाहिजे चल बघू लवकर अगं चल ग असं काय कर हमर चल ग बाई आता ये ना हमर आता काय करावं हिला खातील मारा
फारूक किसना आला या जेवायला वाट बघू किसना काल धरणं कुठे गेला होता गावाला गेलो कंचा हेच की कासरवाड्याला काय काम होत काय नाही उगीच गेलो तो उगा खोट बोलू नकास समजत ठाव आहे मला चाललं हे बरं हवं अशाने एक दिवस जन्मातन उठशील आज दोन दिवस झालं तुझा माझ्याकडे पत्त्या नाही उसाला पाणी कोणी द्यास उद्या ऊस वाळून गेल्यावर तू काय चुलवानासाठी जळण करणार आहेस तुला वाटत असेल तो कोण बोलणार शानपंची घेणार पर काय करू जीव राहत नाही म्हणून बोलतोय पण राहू दे की आता निवांत दोन घास खाऊ दे तिथे मला भी समजतं या पारू पर कवा तरी आणि कुणीतरी बोलायला पाहिजे ना पर आत्ताच बोलायला पाहिजे काय मग मा वेळ असतो की बोलायला तवा बोलावं जरा भाकरी देऊ भाऊजी नको मला भूक नाही अरे तू का उठलास मला भी भूक नाही हा बस गुमान मला शिकू ते भूक नाही वाढ देते त्याला भी आणि काय चाललं हे पोरा चोरावानी रुसताचा काय फुकताचा काय बघ की ही गंमतच आहे तुम गंमत बस ते समज राहू द्या उद्या उजळायच्या आत मळ्याकडे जायला पाहिजे आम्हाला माणसं सांगितल्या हा जातो की हा इथेच आपुली दडली दौलत परंतु पुरात हिम्मत इथेच दडली दौलत आपली इथेच दडली दौलत इथेच दडली दौलत आपली इथेच दडली दौलत हवी परंतु उदात हिम्मत हंतु उदात हिम्मत हो इथेच दडली दौलत आपली इथेच दडली दौलत इथेच दडली दौलत आपली इथेच दडली दौलत इथेच दडली दौलत आपली इथेच दडली दौलत येईल त्याला घ्या रे साथी कष्ट खोदले आपल्या माथी ही छाती अन ही, ही माती नशीब आपले आपल्या या रक्ताची तुमच्या किंमत इथेच दडली दौलत आपली इथेच दडली दौलत आमच्या पाठी या मायेला माया मोठी जीव टाक पण हिच्याच साठी माया घेरे माये पोटी भाग्य विजय परी उठेल चमकत इथेच दडली दौलत आपली इथेच दडली दौलत इथेच दडली दौलत
मर्दा दौलत मर्दा कुलशील मर्दा कुलशील मर्दा कुलशील तूच तुला रे घडीत भुलशील माय पावता किती रे घेशील उमाप भरल्या सुखात बुडशील लावपणाला अवघी ताकत इथेच दडली दौलत आपली इथेच दडली दौलत बर तर बर नाही तर काय झालं असतं कुणाला ठाव येडी का काय तू बैल काय करतोय मला पर जनावर संघ अशी मस्ती बरी नव्हती पण मी काय त्याच्या संघ कुस्ती खेळायला गेलो होतो आणि ते पोरग मेला असतं म्हणजे अगं रानात वावरायचं म्हणजे पुरुष माणसानं असं कपाळाला कुकू लावून चालत नाही लईच भित्री आहेस बघ अगं तू चाल कोण हाय काय पाहिजे मावशी तुझे मोकळे आहेस ना घरातलं रावं घेऊन नानवाडी बाजारला जायचं आहे सात आठ बायका सांगितल्या त्या मी जाणार आहे मंजी जाणार आहे किशनी जाणार आहे येईन की पर असं बाहेर ना का आत येत नाही पोर जेवायचे आहे पण बरं पारू आपल्याकडे साठ्याला तांबड्या मिरच्या आहेत ना आहेत की मग उद्या बाजारला जाताना घेऊन जा Thank you.
आता नाही राम राया संग माई बिना नानी बाई संसाराला रंग नांदली ग सीता माई राम राया संग बाई राम राया संग दोघांची माया नाही परियंतरली दोघांची माया एक जशी होती ग दुसऱ्याची छाया एक जशी होती ग दुसऱ्याची छाया गुणवती माऊलीत गुणवती माऊलीत गुण तुम्ही घ्या ग नांदली ग सीता माई राम राया संग माई बिना नाही बाई संसाराला रंग नांदली ग सीता माई राम राया संग बाई राम राया संग नांदली ग सीता माई राम राया संग बाई राम राया संग नांदली ग सीता माई राम कोण सावकार या या काय रे शिवा काय लाज वाटते काय तुला धा धा निरोप झाडून बी आला नाही घराकडं काय पालखी झाडायला हवी काय तुला आलो तू सावकार पण आपली गाठ पडली नाही अरे माझी गाठ पडूस तू थांबायचं होतं ते जाऊ द पैसे कवा देतोस माझं ते बोल सावकार असं बाहेरच काय बोलतायचा आतमध्ये तरी या आत हा इथंच बरं आहे काय चव्हाट्यावर ऐकायला लाज वाटते काय तुला आधी माझं पैसे टाक नाही तर सगळा गाव गोळा करीन बघा वाईस थोडीशी सवड द्या मला अरे सवड किती द्यायची 10 वर्ष 20 वर्ष का 40 वर्ष तसं ना एवढा रोजगार लागत सवड तुला रोजगार लागायचा कवा हे काही नाही आत्ताच्या आत्ता माझं पैसे टाक नाही तर माझ्याकडे घाण असलेलं घर खाली करून तू बाहेर वागवत कुणाला घर सोडाय सांगतायचा अरे ज्यानं रेंट काढलं त्याला अरे काय काळीज बळीज आहे का नाही तुला अरे काळीज घरी ठेवूनच सावकारकीचा धंदा करतो मी पण तू कशाला म्हणजे तोंड घालतोस तुझा काय संबंध काय संबंध अरे थोरला भाऊ मानतो मी याला अरे अशील मला काय त्याच माझा अगोदर पैसे टाकन मग वाढूस का बोलायचं नाही समज पैसे चुकतो होतील आता गुमान घराकडे जायचं अरे सवा पैसे चुकतो होतील मला आत्ता पैसा पाहिजे आत्ता होय पैसे काय झाडा लागला तो हलवून पाडायला 2-4 दिवसात अवस्था होईल नाही झाली तर आता मी सांगतोय ना होईल म्हणजे होईल नाही झाली तर मग बघतो मग काय होतंय ते बघतोय मोठा आला सांगणार वहिनी आली नाही अजून नाही आणि तू कसा आमच्या पारला भाईत वाऱ्यावर बसून कस आज जाऊन निवांत पड काय म्हणणार लई कटाळा आलाय असा हातपाय बांधून पडल्यागत राहायचा आता लई की येळ केला त्या बायजा मावशीची खरेदी होती ना म्हणून पत्ता येळ झाला हे बघा अंधा काय आणि तुझ्या चुडीचं कापाड नाही अंध ते का म्हणजे पैसे नग केलाच पडलं सारखं मला नग मी नाही घालू आत्ता लहानग्या पोरावणी रागाचा पारा कसला उतरतो एवढा तुमचा मी आणीन ती मोरल्या बाजाराला मी बी तवाच घाल असं काय करता येड्या गर बायकोच एवढं ऐकायचं नाही आपलं तेच खरं करते आलो फक्त लाजाही काय झालं आणि एकटक लावून काय बघत होतीस
काय याद आली कशाची ग आपल्या लग्नाची होय इतका कमी देखना है मीठ मिरच्या वावाळून टाकत ना असं कवा बघितलंस म्हणजे बायकोच्या नजरेनं बघा म्हणजे काय पाडू खरंच तुलाही दिसणार आहे निस्त्री रूपानच नाही गुणानं सुधी एकमेकाकडे टक लावून बघत बसून पाठ भरायचं नाही तुझीकडे बघ त्यांच्यासाठी हाय दोन भाकरी कृष्णाचं बी हाल चालल्या दुधात उपात वाढल्याला घडी त्यो त्याला येणाकारणी वनवास आमच्या संग त्यानं आपल्या पोटापुरतं आणून दिलेलं दान बी आपणच खाऊन बसतोया किती डाव त्याला सांगितलं की तू आपलं तुझ्या घरातच शिजवून खात जा म्हणून पण त्यो काय आपला हट्ट सोडाय तयार नाही त्याला काय हाऊ चाली कुणास ठेव आमच्या संघ आपलं बी हाल करून जातो काय रे झुंदळ अच्छे कशाला कशाला म्हणजे पोटाला पण तुला कोणी सांगितलं ऐकलंय मी समजे अरे एवढं जर मला परक मानता तर जीव तरी का लावता म्हणतो मी तसं नव्ह किसना मग तू कुठे कुठे ठिगळं लावणार आहे आणि किती दिस करणार हे बघ ताकद असं पत्र करणार आहे मी तुम्ही दोघं बी माझं खायचं नव्हतं अरे भाई तू आमचाच आहे आणि आमचाच राहणार पण मला यातनं काहीतरी वाट काढली पाहिजे सावकारानं केलेला तमाशा बघितलाच नव्हं म्हणजे सावकार आला होता आला होता निस्ता आला नव्हता समजी आडी गाजवून गेलाय माझ्या नावानं आणि भाई रे कृष्णा त्यांच्या आधारावर त्याला चार वर्षाचा वायदा केला ते भूषाल जाऊ पण तुझं पैसे मी घेणार नाही दही केलंस बाबा आमच्यासाठी रक्ताचं माणूस सुधी इक्त करणार नाही इक्त तू केलंयस पण आता माझं मला काहीतरी बघाय पाहिजे म्हणजे काय करणार आहे ममईला जाणार आहे ममईला हा माझं ऐक शिवादा हजार डाव तुला सांगितलं माझी इतकी जमीन आहे दोघं बी कसूया काय कमी पडणार नाही नग नग कृष्णा दुसरी जमिनीचा व्यवहार नग अरे पण तिथं तर रोजगार मिळणार आहे का आज नाही उद्या लागल आपल्या गावातली दहा माणसं राबतात तिथं त्यातलाच मी ये म्हणजे ऐकणार नाहीस म्हणकी नाही आता मी कुणाचंच ऐकणार नाही मर्जी बाबा तुझी वहिनी तू आणि कसला विचार करते त्याला जसं वागायचं तसं वागवते स्वयंपाकाचं बघ बघू मला भूक लागली आव उठा की आता आव उठा आता समजा गाव जागा झाले तुझी भूक चालली आहेत वाटत अजून उठा आता नाही उठणार अजून तुला आम्ही म्हणलं की नाही उठणार सांगून ठेवतो आता गो बाया बस साडी पडली तुमच्या त्या लावणीवर आणि तमाशावर घरात गिन्नी मागितली खर्चाला तर कपाळाला आत्या पडतात आणि त्या तमाशाच्या मुर्त्यावर घरला कुठलाच आहे का आमचा सवर उठा आता कुठच्या सकाळी उठा बरा नाही उठणार आता मात्र तोंडा धाने ना मी दम देऊ नको आणखीन एक लावणी मग नाही तो माझा पैसा टाक असं वय तुम्ही असं उठणार नाही का दम धरा जरा हा उठा काय व कोण चंद्री ती कोण चंद्री आणि कुणाचा तोंडात देत असावा हा लाज आबरू आहे का नाही तुम्हासनी चंद्री कोण चंद्री आणि मला तर विचारत असावे तुम्ही कोण चंद्री काय व तमाशा बराबर बाटली बिटली घ्या लागला सका काय बघ ना काहीतरीच काय काहीतरीच हवा मी स्वतः माझ्या कानाला ऐकलंया झोपत बडबड असा चंद्रे लावणी म्हण तोंडा दिन काय झोपत तोंड बडबडलं असेल ग बरे झोपत तोंड बडबडल व देवाच्या नावात कुठे तोंड बडबडत नाही चला तोंड धुवून घ्या चला आणि चहा घ्या चला आता नाग सावकारनं कशाला बोलले ते बघून या राती माणूस येऊन गेला आवरा लवकर हा नाग सावकार त्यानं कशाला बोलवलं बा त्याला असताना दाढी तर कालच करून छान आलो मी मग त्याची मस्त्र भादरायची असतील लय दुसरी जमली तुमची आणि तिची बरते राहू दे काम काय विचारून घेतलंस का विचारलं मग कुठं तालुक्याला जायचंय म्हणत होता तालुक्याला होय तालुक्याचं काय काम काढलं बा
नाहीतरी याची लईच जंगत असतात माझ्या माग. होय, आणि तुम्हाला तरी काय उद्योग आहे व? हा माकडाला शिवपूट असते का नाही? तसं आपण बी हिंडाव बघा त्याच्या मागण 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 मागण. तुळसा तुळसा, मी गावाची करतो, तू माझी कर. बरी भेटलीस बाई, लग्नाची घाई झाली होती मला म्हणून तुझी गाठ पडली. आणि मी बी नवस केलं होतं पण तुमची गाठ पडली. सांगून ठेवतो, बाजारला निघाले असताना व धोंडीला तक्कूच आणि टोपड घेऊन या, शांतीचा धगा फाटला या, शोभे घेऊन या, शिरप्याची पाटी फुटली या, ती बी आणा, पत्र्याची आणा, फुटायची नाही. आणि तुम्हाला काही नग का? का व हिऱ्याने इतका पैसा? माझं बी लुगड फाटलंय, ते घेऊन या. आव सुळीला खण बी आणा बर का? झालं सांग. झालं नाही तर आणखी काही राहिलं असेल. झालं म्हणतोय ना वा, जावा जावा तू आण गुचकुळून या, जावा चहा करते, जावा गरम पाणी ठेव. अगं एवढं वाईट वाटून काढित, मला माझ्या जीवाची काळजी नाही होय. आपल्या गावची कितीतरी माणसं आहेत तिथं, राहील त्यांच्या पद्धतीने. संभाळून राहा. हे बघा, त्याच्यात तुरीची डाळ, तांदूळ, जुंदळ्याचं पीठ, तिखट सगळं बांधून कशाला देऊ. शिवादा, अरे आलो आलो. हे शिवादा, अरे आलो आलो. अरे पर आमच्या पाडूच पुराण कुठं आवडत या? अरे पर अरे नाक्यावरची गाडी चुकली तर आगीन गाडी गावायची नाही मोर. वय वय चल चल बघी बघी चल लवकर. गेल्यावर का बुद्धी काळजी करू नका. काय काळजी करू नका सर, येतो चल. रे माझी प्रीत तुझ्यावर जळली, खरे माझी प्रीत तुझ्यावर चढली, सख्या रे माझी प्रीत तुझ्यावर चढली. सावकाराचा तमाशा तुम्ही उगत चुकवला बघा. का रे? काय बाई होती म्हणता? हाय बाई म्हणजे बाईच होती बाय. अहो तमाशा सरला तरी मंत्रल्या गत बोर्डावर नजर रोखून भुईला चिपकून बसलो होतो. तमाशातल्या सोंगाड्यान जेव्हा मला छटकला तेव्हा उठलोन घराकडे सुटलो. कंच्या भागातली होती रे बारी लईला आमची, तिकडली ममई कडली होती. असं नाव काय तिचं? नाव गुलाब वसईकरी. गुलाब वसईकरी होय. अरे आपल्या बकुळ्या परीस उजवी होती का? बकुळ्या? कुठली बकुळा घेऊन बसलाय का? तिच्या परीस उजवी बघायला तिकीट ठेवलं ना हाऊसफुल जत्र उलटत्रा. इतकी देखणी खरं होत? खोट्या कशाला चालू तुमच्या गळ्याच्या आण आणि नाच गाणं त्याचं काही विचारू नका. बोर्डावर अशी भिंगरी वाणी घुमत होती. खरंच सावकार तुम्ही पाहिजे होता, तुमचं डोळं निवला. गंग्या
औंधाच्या उंचाला बोलवूया का तुला इथे? बोलवा जरूर बोलव. अहो समजा गाव खुश होईल तुमच्यावर माझ्यावर. अहो तुमच्यावर म्हणजे असली बाई ठेवली म्हणजे असली बाई आणली म्हणून पहिलं तुमच्या आणि मग त्या बाईवर. किसण्या काही खो घालणार नाही ना. गोकुळेच्या गळ्याला लागलाय म्हणून म्हणतो. पंचा ठराव मांडायचा पहिला मान माझा आहे. म्या एकदा ठराव मांडला चंद्र आणि पंच निष्ठा हात वर करतात. किसण्याला विचारतय कोण? आज सकाळी शिवा पवाराचं पैसे द्यायला आलता माझ्याकडं. पैसे दाखवून मला विचारतो. आता हे घ्या पैसे आणि फाडून टाका. उद्या सावकार हत्तीनं आपल्या चालीनं चालाव. शिवा पवाराचा दोस्त आहे नवयो. आतली भानगड तुला नाही कळायची. शिवा गेलाय मुंबईला. ऐक किसनाला आशीर्वाद म्हणजे मला. मी इकडे सुखरूप येऊन पोचलो. एक हंगामी काम मिळालेलं हाय खंडोबाराया पावला सर बाबा. सांच्याला रोजच्या रोज पोटापोट पैसे मिळत सवड काढून 20 रुपये म्हणून पाठवलं हाय. मोहरल्या महिन्यात कामाचं पक्क झाला अजून पैसे पाठवीन. गाव सोड बरं झालं. कामावरनं सांजकानावर आलो म्हणजे त्यांची बी याद येती. हा येऊन कुणाला सांगतोय पर काय करणार. घराकडे ध्यान असू दे. सध्या काही दि सावकाराला पण धरणे ह्या व्यवस्थेत मी आहेच. उलट टपाली ताबडतो खुशाली कळवा. पारूला आशीर्वाद तुझा शिवाता. आणि काय म्हणतोय मनी ऑर्डर मिळाली म्हणजे पारूला म्हणावं पहिली दोन चांगली धडूता अंगावर घे. आता फाटकी कापड अंगावर घालायची नाही. तिला बजावून सांगणे शिवाता. काळजी मिटली एकदाच वहिनी. हे वहिनी ऐक म्हणजे आम्ही एवढी आनंदाची बातमी सांगितली आणि तू रडतीस वय. त्याच्याबद्दल नाही भाऊजी. मग नशिबान आमचं काय केलं. रोजगार पैशांचं लय हाल होत असतील. अगं पर काय करणार आपण त्याला. हट्टानं गाव सोडून गेलाय तू. तरी बरं काम धंदा लागलाय. आता भाऊजी त्यांनी आजच्या आज एक उलट टपाली. काय म्हणावं मला इकडे पैशाची काय विनड नाही. माझं एकवीस काय कसं बी होईल. पण तुम्ही मात्र जीवाचा हाल करून घेऊ नका सा. जीवाला सांभाळून काम करा. जोशीला नव्हा ठेवायला काय झालं. आणि आठवणीनं अनेक कोष्ट लिहिणार आहे मी त्याला. ते काय हो. तुला नाही सांगायला जमायच ते. पर एकदा का त्याला कळलं का असा खुलल असा खुलल. त्याला लिहणार आहे का मम्मीसन एक नव्या फॅशनचा बेस्ट पाळणा पाठवून दे. वहिनी मला पहिले हे सांग तू कामाला जायची बंद का होणार. का लिहू शिवाद आला तू माझं ऐकत नाहीस म्हणून. पण पोटापुरतं राबलं माणसाने म्हणून कुठे बिघडलं भाऊजी. नाही जमायच. लय कौती करू नये जीवात. माणूस पांगळ होते. ऐकणार नाहीस म्हण की. तू बी तेजीस बायको म्हणा. पोत भरून पैसे मिळायला लागलं तुमच्या भावाला मग नाही जायचं कामाला. आणि मी बरा जाऊन देईन. चल पहिले साखर दे. बकुळा 32 गावकरणीची पार्टी आमच्या गावात नको. बकुळेचा तुमचा वाद आहे म्हणून तिला आता नाव ठेवताय. तिचा जिथं तमाशा असा तिथं जीव टाकत जात होता की तुम्ही. तोंडावरून बोल किसण्या. तिच्या माझ्या खाजगी भांडणाचा इथं काय म्हण नाही. 32 गावकरणीला या गावात पाऊल टाकू देणार नाही. त्या गाव आंधण दिले का काय तुम्हाला. बकुळेचीच पार्टी यायला पाहिजे. अहो आम्ही बी पैसे मोजल्यात. चुकून आहे. थांबा गावकरी मंडळींचं काय म्हणा ते तरी ऐकून घेऊया. सावकारांनी एखादा दुसऱ्या पार्टीचं नाव सुचवावं. गंग्या कुणाचं नाव सुचवतोस. गुलाब वसईकरणीला सुपारी द्यावी. आमच्या बाजूनं गुलाब वसईकरणीला सुपारी गेली. गेली पाटील मंडळानं जर वसईकरणीला आणली तर मी स्वतःच्या खर्चानं 32 गावकरणीला आणणार. हा बसा. थांबा सावकारा बाजूने वसई करीन आणि किसनाच्या बाजूने 32 गावकरी. ह्या दोन्ही पार्ट्या बोर्डावर एकदम खेळतील. काय गावकरी मंडळी. जी उद्या निघायचं. कुठे. कोल्हापूरला जायचं. कशाला. वसई करण्याची बारी जिथं असल तिथं तिला हुडकून तिला आवाज न द्यायचं बारी द्यायची मग याय. वय वय. पण सावकार पिशाच चुकलंच बरं का. त्यानं असं वाघ आहे ना ग.
जाऊ दे रे, त्याला अजून माझा हिसका मी दावला नाही. हा हे बघ, उद्या सकाळी भल्या पाटा निघायचं, तेव्हा गाड्या जोडून तयार ठेव. जी हा, गाड्या जोडतो मी. काय ग मावशी, स्थानिक डॉक्टरला बोलून घे बघू. अरे बाबा, आम्हाला काय सुधरत नाही. तो तरस होत आहे बघ तिला. आता जातो तालुक्याला घेऊन येतो डॉक्टर. शिवाजा तार करू का? तुकडा अजून जाईल की. अरे तसं भ्याच काय कर. तुम्ही वहिनीपासून जाऊ नका कुठं. आज तुम्ही बसावर का? मी येतो डॉक्टरला. हो सावकार, तो बघा आंब्याच्या झाडाखाली तो सत्याना दिसतोय. अरे वय किर, आज वरी सर तोंड सुखवतो या. बघ चुंदळ्यातलं गुमान सुट. मी आलोच बघ मागे. दोन महिन्यानं पैसे देतो म्हणून घेऊन गेला. हा वरी सर तोंड सुखवती असा. बरं आता गावला ना बघा. सावकाराचीच गाडी का? अरे वय वय, सावकाराचीच गाडी. हे सावकार पैशावर लई वाईट मांगा बोलला होता माझ्या बाळा. आज तर काटच काढतो. थांब. कुणाची रे ही गाडी? अरे याला आई बा आहे का नाही? आला जवळ कार लई सोडली. हसडायला पाहिजे काय? त्याला छातडावर केस लागतात सावकार. काम नाही ते. कुणा बरोबर बोलतोय? ठावाय ना वो? हा ठावाय. मला बोलाय येणार नाही. रिन वाल्यास मी दम द्या. अगोदर गाडी बाजूला घ्या. येणार नाही. काय करणार आहे सर? अरे ते खाली येऊनच जावतो तुला. थांब. अरे मी बी बघतो की तुला काय. सावकार रामपाऱ्यात कशाला भांडण करताय? हा उगाच हुंडण लगेच करू नको. शिंग मोडून हातात दे. हात लावून बघ. याच मातीत आलो मी जन्माला. अरे काय करतो खासून कशाला खरं काय? तुझ्या सावकाराला गाडी पहिली बाजूला घे. मला शिकवणार अजून जन्माला यायचं. गाडी काल बोलून जबस काढतो गाडी. बैल चालायचे, इंजिन चालायचं. रे गाडीच्या खिडक्याच्या मोर गेली पाहिजे. तुला जमतंय का नाही मला सांग. त्याचा कासर माझ्या हातात द्या. काय नाही ग, काय नाही ग, असं काहीतरी शरीरीच सांग. बायको आणि भांडण नाही मोकळे. अहो माझे तर हात पाय गळाटलेत बघा. अहो तिचा नवरा भी इथं नाही. त्याला तार करू का? नको नको, काळजी करण्यासारखं काही नाही. आणि घाबरून जायचं काय? बाई मोकळी झाली पण मूल मात्र दगावलं. म्हणजे पोरग वाचलं नाही. अरे असं वाईट वाटून घेऊ नकोस.
बाई मोकळी झाली हेच नशीब समज. डॉक्टर साहेब माझ्या वहिनीच्या जीवाला काही धोका नाही. नाही नाही काही नाही, पण दोन चार दिवस त्यानं जरा सांभाळलं पाहिजे. हे बघ ह्या चिठीमध्ये जी औषधं लिहिली आहेत ना, सकाळ संध्याकाळ त्यांना नीट देत जा, चार पाच दिवसात त्यांना बरं वाटून जाईल. बरं माझी आई मी तुझ्या पाया पडतो. अगं पुढे झालं तुझं शेगण. हळूवंडा केवढ्या दवरत असता ऐकणाऱ्यासनी वाटल बायको नवऱ्याचा हाडकी येते. सावकाराच्या मागणं धावताना अक्कल कुठे गेली ती? वय बरी खुडकी मुडली बघा देवाने तुमची. बोल बाई बोल, अगदी जीव थंड पडस्तावर बोल. आत्म माराचं दणक वरण तुझं बोलाचं मार. कधी परपंचाकडे ध्यान आहे का पोरा बाळांच्याकडे ध्यान आहे? दवा दवा सावकार आणि ती तमाशा इतकी वड आहे तर तू उपटी टाकून तमाशा जावा की नाचायला? आता घरी नातीच्या असल्यावर पुरण नाही का झालं, हाडन हाड खेळ केलं झालं तरी तुझी तोंडाची तोप काही थांबत नाही. दुसरी बाई असती तर कवा टुंटून उठून कामाला लागलो असतो. आणि नवरा तसा गुणाचा असता तर मी बी त्याची सेवा केली असती. पुरे ग सीता सावित्रीची माऊली, पुरे पुरे झाले तुझी सेवा आणि पुरे झाली तुझी चाकरी. कसा तरी हो संसार कळलं ने, म्हणजे तू भी सुटली आणि मी भी सुटलो. कुणी वजा दिले वय माझ्या डोक्यावर? हवा मनात आणि आत्ता माहेरला निघून जाईल. कवा जाते आज बाई? म्हणजे या मोडक्या अंगानं घालवा येतो तुला. तर म्हटलं म्हणून जाते वय? माझ्या भावाने काही पत्कुरा घेतलाय वय तुमच्या संगत लगीन लावून मला पोहोचायचा. मी इतकंच राहणार आणि तुम्हाला मी वतनीवर आणणार. पुरं झालं पुरं झालं पाठ करत नाही. हवाय हे बघा आज सांगून ठेवतो, आज तमाशाला जायचं नाही. काय आजच्या तमाशात किसण्याची आणि सावकाराची चुरस आहे म्हण. काय तिथं दोघांच्या झगड्यात जाशिला आणि हाय ते मोडक हात पाय बी घालवून बसशिला. झालं झालं काय राहिलं? करा तू काय मला कडेवरलं क्वार समजलीसय? सर वयार नसला का डोक्यानं क्वारच आहे. काहीतरी पार्वती शिवा बाबा कोण आहे? मी पोचमर मंगळ आली या पारूबाईच्या नावची बहिणी. तर भाई रे सौभाग्यवती पारूस आशीर्वाद 50 रुपये पाठवले आहे. प्रकृतीची काळजी घ्यावी. पुढच्या महिन्यात 15 तारखेस रजा घेऊन येत आहे. तुझा शिवा. भाऊजी त्याची समज कळवा, म्हणा वाईट वाटून ठेवू नका. शिवाला सांभाळून घ्या. या 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 म्हणले या. राम 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 राम. अहो तुमचीच वाट बघत होतो म्हणलं येळावर येतायस का नाही कोणाला ठोक. माझी वेळ सुटायची ना सरकार. मग काय सरकार औंधाची जत्रा गाजणार म्हणा की? लई तयारी चालली असेल त्या सावकाराची. अरे काय विचारू नग, तिला खूळ लागायचं राहिले. बकडा माझ्या सवाल आहे, जिद्दीनं उतरलोय मैदानात. सरकार काय करू नका सर, मी बी जिद्दीची बाई आहे. हरले तर परत बोर्डावर उभी राहायची नाही. सांग अगं त्या विश्वासावर तर तुम्हाला आवाज न दिलं मी. चला
ए वहिने मी रात्री जेवायला येणार नाही आणि घरी यायला जर आम्हाला येळ हा इकडे या काय ग काय चालू लाय काय झालं आपल्या मनालाच विचारा म्हणजे काय पण काय झालं ते सांगशील का नाही सरळ मला तुमचं हे वागणं पसंद नाही कुणी विचारणार नाही म्हणून मला लिहिलं तसं वागताच हवं कसली माणसं आणून ठेवली चमाळ्यात काय बिघडलं त्याच्यात काय बिघडलं नाही ना मग जावाच आणि माझ्या संग बोलू ना गेलीस का त्या शिवाजा चव्हाण चिडू नकोस ग वहिनी अगं काहीतरी कारण असेल म्हणूनच ते आलेत ना माणसं आपल्याकडे तुमचं कारण ठाव आहे मला सावकाराविरुद्ध इसनं त्या बाईला आणून ठेवली पर गाव काय नाव ठेवतं ठाव आहे तुम्हाला गाव घाल तिकडे खड्ड्यात गावात सांगू नकोस मला अगं जिकडे घुगऱ्या तिकडे उदू उदू करत गाव पण मी म्हणते नाही त्या गोष्टीत कसली इर्षा तुझ्या तमाशाच्या नादानं वाकडं पाऊल पडलं तर वहिनी वहिनी तू बोलतीस वही नाही वय असं नाही वयात खंडोबाची आण घेऊन सांग विश्वास ठेव माझ्या माझी थोडक्यात माहिती म्हणजे नाभू सावकार आणि कितना जाधव यांच्या दोन पार्ट्या सामना सुरू होईल पार्टी कंची सरस ठरली हे ठरवायचं काम समस्त गावकऱ्यांचं आणि आम्हा पंचांचं आहे जी पार्टी सरस ठरल त्याला मंडळातर्फे 501 रुपये इनाम देण्यात येईल थांबा दोन्ही पार्ट्या एकाच वेळी बोर्डावर कशा खेळणार अगोदर एकीची लावणी होईल आणि मग दुसरीची पाटील आमच्या वसई करण्याच्या बारीने सुरुवात झाली पाहिजे आमचं म्हणणं आहे का 32 गाव करण्याच्या पार्टीने सुरुवात होईल कोण ठेवतो पाटील थांबा असा असा भांडू नका त्याला मी इगत काढतो काय ते नाणं उडूनच काय ते ठरवूया बोला छाप का काटा छाप गुलाब वसई करणं सुरुवात केली पाहिजे मंदिरी चला आज संसार बाजी मंदिरी चला आज संसार बाजी खेळू की हो राजसा अहुराया तुम्ही खेळू की हो राजसा अहुराया तुम्ही घडी भर पलंगी बसा राया तुम्ही घडी भर पलंगी बसा राया तुम्ही घडी भर पलंगी बसा राया तुम्ही घडी भर पलंगी बसा करून तयारी शेज फुलांची करून तयारी बाई ग करून तयारी खरंच करून तयारी करून तयारी आता शेज फुलांची करून तयारी आता शेज फुलांची वेळ घालू कसा अहुराया तुम्ही वेळ घालू अहुराया तुम्ही जाणा घडे अहुराया तुम्ही घडी भर पलंगी बसा अहुराया तुम्ही घडी भर पलंगी बसा बायराया तुम्ही घडी भर पलंगी बसा अहुराया तुम्ही घडी भर पलंगी बसा अगं बाया Thank you.
हिरा माणसाची ही ओमाणी कडी भलं भलं तुम्ही याच वाडीत रंगदार गडी शापास्त्र गबरू निघून जाईल घडी आता घ्यार उडी आता घ्यार उडी बोल बोल सुसाट संद सुटा सुटा सुसाट संद सुटा अंधार पिकले लुटा कि आंदा शिवार पिकले लुटा पिकले लुटा कि आंदा शिवार पिकले लुटा नाही हेरलं बघा जरा मोरलं दाण्यान कणी गच्च भरलं गच्च भरलं हे हे गच्च भरलं गच्च भरलं हे हे गच्च भरलं झाडावानी दळत ठेवून पाळत वैरान मनात दुःख धरलं दुःख धरलं आता दुःख धरलं दुःख धरलं आता दुःख धरलं आता विचार पिकले लुटा माझ्या ढवळ्या तू पवळ्या तू बिगी बिगी चल माझ्या ढवळ्या तू पवळ्या तू बिगी बिगी चल पाख जीना मोत्यांचा पाख जीना मोत्यांचा पाख जीना मोत्यांचा पाख जीना मोत्यांचा आरोल कोंबड झट कुण गोंधड आरोल कोंबड झट कुण गोंधड सुखी साधया कुठा सुखी साधया कुठा अनशी वाद पिकल लुटा की आंदा शिवार पिकले लुटा पिकले लुटा की आंदा शिवार पिकले लुटा शिवार पिकले लुटा की आंदा शिवार पिकले लुटा शिवार पिकले लुटा की आंदा शिवार पिकले लुटा शिवार पिकले लुटा की आंदा शिवार पिकले नाव मोठं लक्षण खोट काय रे गाग्या तू म्हणत होतास ना की बोर्डावर भिंगरी वाणी घुमती म्हणून
सवा घुमत होती सवा घुमत होती आता झालं काय आता आंबा बाई वाणी भी घुमना की बाग तुला सांगून ठेवतो तिला बिदागी भी देणार नाही जेवण भी देणार नाही पाटाचं डोसक्यावर सामान घेऊन पाय चालत जावा सकाळच्या तो भर दाखवलं कुठल्या असं आणलं गा बाई मला म्हटलं कोण कळाला गडी माझ्या बाईला पळून तर नेणार नाही वा बोकळे वा अगदी जीव भरून टाकावा अशी कामगिरी केलीस बघ बर ते सगळं खरं पण बिदागीच काय फड जितल्यावर मागेन असं म्हणाले होतीस मग आताच मागाय पाहिजे मग त्याला आणि मोहतूर कशाला माग की मी मागेल ती मिळेल अग माग तर खरं सरकार तुमच्या कुळवंताच्या हातानं माझ्या पायातली चाळ सोड तुमच्या हातानं माझ्या कपार कुंकाची चिरी ओढा काय भी ना तुम्हाला बकुळे भलतच मागे देवाच्या मनात असेल तस डोळ अरे गंग्या का आला होतास ते आपल्या हजामतीला हजामतीला काल झाली तेवढी पुरण नाही का झाली काय सावकर काय लका माझ्या बरोबर नाच गाणं तमाशा बघण्यात जन्म गेला तुझा काय बाई आणली होतीस हा चुकलं सावकार माझं चुकलं सावकार माझं या चुकीबद्दल तुला माफी म्हणजे नाही माफी पाहिजे असेल तर तुला माझे एक काम करायला पाहिजे एका कामात एवढी चूक झाली तिने तरी सुद्धा तूच काम करायला पाहिजे तुझ्या बिगर कोण करणार नाही आणि तुला चूक झाली तर होईल कशी मी सांगतो त्या वाटेने जा म्हणजे चूक व्हायची नाही काम तर सांगा काम सांगतो तुला मी जरा मळ्याकडे जाऊ येतो तुम्हाला रातच्याला येऊन भेट रातच्याला काय रे चुक्या सकाळच्या तुला एक खांची तुटा ना जातो बाल आम्ही भाग काय चाललंय सावकार दिसत नाही खांटी तोडते या उगा आपलं डिवचून कुरापत काढायची सवय आहे म्हणा की अरे कुरापत कोण काढते तू का मी माझ्या मालकीचं झाड आणि ते तोडायला लावून तोंड वर करून मलाच आणि विचारतोय अरे लाज नाही वाटत अरे लाज तुला वाटायला पाहिजे आतापासून लय नुकसान सोसले या त्या माकडाला खाली उतरायला सांग झाड माझं आहे अरे सावली माझ्या हातीत आहे सावकार पुन्हा एकदा सांगतो गुमान खरला जायचं अरे साधी सावली सुद्धा सण होईना तुला तुझी सावली आली तिकडे बघ सावकार सावकार ह्यांचं झाड तोडून ह्यांच्यावरच गुरगुरता का मला शिकवू नकस तुझ्या पायाखाली काय जळतंय ते बघ आधी स्वतःच्या डोक्यावर पदर सरकलाय तो सावर सावकार शिवा तिकडे मुंबईला काम करतोय तुम्ही दोघं चिडं पडलं मेल्या तुझ्या तोंडात तुला कुणी आया भानी आहेत का नाही अगं मस्त आहेत पण तुझ्या वाणी नाहीत अरे असलं बोलून एखाद्याचा संसार मातीत घालशील तुझा मुडदा पाडीन तवा सुटन मी ह्याला काय उचिड फुकायचं ते फुकून तुम्ही चला नाही वहिनी ह्याला मी वहिनी चला म्हणते ना चला वहिनीची मात्र बरोबर लागू पडती ही सही कोणाची माझीच ओळखलीस तर सावकार आता तुम्हाला द्यायला म्हणतो पैसे नाही पैसे मागितलं कोणी मग हे समजे पैसे मी तुला सोडून देणार आहे काय म्हणता होय पण माझं एक काम केलं पाहिजे काम काम तर सांगा काम जेव्हा वेळ येईल तेव्हा तुला सांगेन काम काय ते पण तू माझं काम करशील की नाही तेवढं मला वचन दे माझ्याच्यानं होण्यासारखं आहे का अरे तुझ्याच्यानं होण्यासारखं आहे म्हणून तर तुला सांगायचं देतो वचन घेतो शपथ घेऊ घे खंडोबाच्या आण घेऊन सांगतो मी तुमचं काम कवा बी करेन ह्यो कागद घे नेऊन जाळ तिथ हो पडा जाळून टाक चाल हा त्याच्या घे बाई तुझा दादला ताब्यात ते खुल्ली बक्की पडला का जीव म्हणजे
अरे कालपासून माझ्या मागे फोन फोन लावल्या का येळेवर गाडी घेऊन जावा नाक्यावर नाहीतर चालत यावं लागेल. पुरं झालं भाऊजी. हा मी खोटं बोलतोय घे बघ माझी शपथ. बाईची जादरा दांदर टाकती भाऊजी तुम्ही चहा घेऊन जा. नाही नाही आता चहा जमणार नाही माझ्याकडे माणसं. चहाला किती येळ लागतोय मायदार काम आहे तिकडे तुझं काय. बरोबर दुपारचं जेवाल तरी येशील ना. ते बी जमणार नाही आता एकदम सांच्याला येणार. वहिनी एक राहायचं नाही शेताकडे येळेवर जेवण दुपारचं पाठवून द्यायचं. बरोबर नाहीतरी चिरशील ना आधार. चला आलं दे ना. शिवाना गेलो रे. येणार म्हणजे काय येणार. खंड डोस कछून ऐकून गेली गोष्ट सांगणार. बस बस आपला भोग असू नये बघ माणसाचा. काय म्हणतेस काय कसा भोग की गोड कसा. अरे धामचा बोजा डोसक्यावर दिया गत ना माझ्या. धरलं तर पळत असं काय अडूशाने बोलतोय यार सांगायचं असं ते सांग बघू. तसंच आहे रे बाबा एकदा एकदा वाटतो सांगू नये तसा ठाव घेतोय माझ्या. काय सांगायचं असं ते सांग बघू. डोसक्यात राग घालून देणार. अरे नाही हे सांग बघू. माझं नाव कुठे पडणार नाहीस ना. अरे नाही नगर बाबा काय पाहिजे सांग. तू मुंबईला गेल्यापासन किसनानं तुझ्या घरात काय ते खरं सांग. सांगतो 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 यातलं काय मी खोट असं माझी जीव झडप. मी तुला सांगणारच नव्हतो तर काय करू जीवच राहणार माझा. महत्वा आणि सांगतो तुला झालेलं फार किसना सारखं दिसत असं शब्द गाव म्हणत होत. तू माझ्या पाठच्या भावासारखा म्हणून मी तुला बोल खंडोबाचे आण घेऊन सांगतो हे शब्द खरं आहे. माझ्या आईच्या गळ्या शपथ सांगतो. अरे हे समज खरं आहे किसल्याचं आणि पारूची बाणगड हे काय आज नवीन आहे वय. खरं आहे शिवाला जर डोसका असत तर किसना बिन लग्नाचा का राहिला शेचा उलगडा करून घेतला असता. वय की मी बी तेच म्हणतोय. पारीला एकटीला किसना जेव्हा सोडून मुंबईला कधीच गेला नसता. अरे दिसायला देवासारखी दिसणारी माणसं कोणत्या येळेला शान खातील हे तपत्य नाही लागायचा. अरे पारूला झालेलं कोरबी अशी चिसण्यासारखं होत म्हणजे स्वपोवाराच्या जागेवर मी असतो पारीला उभी चिरली असती. जाऊ द्या आपल्याला काय करायचं. अरे जो कर येईल तू कर. शंकर चिरीम कर काचा आणलाय ना. मग मळायला सुरुवात कर. आता मात्र तुझं ऐकणार नाही बघा. आपण तिघ मिळून एक फोटो काढूया. काही याड लागले का भाऊ. भाऊजी चूम टाकत तालुक्याला गेला डॉक्टरला घेऊन आला. त्याला पाखरासारखं चढपट बघा. तुला वाटत असेल तो कोण बोलणार शानपणशी घेऊनार. पण काय करू जीव राहत नाही म्हणून बोलतो. भाऊजी की आता दिवाण दोन घास खाऊ देते. मला बी समजतं या पारू. पर कवा तरी आणि कुणीतरी बोलाय पाहिजे ना. काय धांदरड बघ तू. त्या दाल्याच्या खुशीत काय बी सुचत नाही बघ तुला.
एवढं भाजून घेतलं तम जरा आता अग गार पडल तम की जरा माझी जीव हे टाळू नकास सुट्टीवर राहायचं ना काय झालं असं डोसक फिरवून घ्यायला वारे उगाच सांग घेऊ नकास बराबर बोलतोय मी कर्माच बराबर बोलताय कुठल्या वैराने डाव साधला आणि तुम्हाला येऊन नाद लावला कुणाला ठाऊ धनी सुखाच्या संसाराला अशी आग लावू नका शिवादा अरे असला नाद वाईट म्हणून तूच सांगत होतास ना आणि तूच हे करायला लागला याला कारण तुम्ही आहे का अरे इतक्या जनावर बापानं बरबटलेला हात माझ्या अंगाला लावू नकास पाप कसलं पाप अरे काय फकाय लागलाय खास कसलं राक्ष डोक्यात नसायला लागलाय तुझ्या पाप केला असेल तर नरकात जायचं शिवादा अरे तुझी माझी दोस्ती तर खरी असेल तर कसलं पाप म्हणतो तिचा उलगडा झालाच पाहिजे नाहीतर जीवाचं बरं वाईट करून घेईन तुझ्या मोर अरे कशाला ढोंग करता था माझ्या नावाला पट्टा लावला था वीर भावजाईचं नातं लावून नरक उपसला था तुम्ही तुम्हाला काय बोलायचं ते बोलून घ्या खंडूबाजीचं असेल तर माझ्याकडे बघून घे आज तुम्ही माझ्या आबरीवर झाला घातलाय माझ्या ऐकली धर्माला वाटणार सीता सावित्री सारख्या समजा बायावर तुम्ही अन्याय केला कशाला त्यांचा उद्धार करून तेसनी बी आपल्या नरकात वळती हा शिवादा स्वान बंद कर अरे लय बोलला त्याच्या मोर एक सबूत बोलशील तर नरड फोडी तुझ जनावराच्या अवलादीचा तू आता चितच ठेवत नाही अरे काय केलं अरे उलट्या काळजाच्या कसाबा अरे आई जगदंबेसारख्या बावलीचा जीव घेतला असतो अरे कुठे फिरशील हे पाप
सावकार आओ सावकार सावकार मेलो ठार झालो माझ्या सामन्यावरनं रागाच्या भरात शिवानं किसनाला पारुला कुराडीनं तोडलं ठावा आहे मला सावकार तुम्ही जर माझं नाव फोडलं तर गावात माझी धडगत नाही माझ्या घरादारावरून अंगर फिरल्याशिवाय राहणार नाही ते बी ठावा आहे मला ह्या कामाकरताच तुला ऋणमुक्त केला हे बी ठावा आहे ना तुला ह्या कामाकरता ह्या कामाकरता ही आग लावण्याकरता म्हणून तुझ्या हातनं तुझा देण्याचा कागद जाळवलाय जवळ तू माझा घात करत नाही तवरच मी तुझ्या पाठीशी आहे म्हणलास गावात नुसता वस्त्रा चालू दोन चालवू नकोस बोलत चालायचा आणि लवकर आलासा काय झालं तुळशी काल रात्री माझ्या स्वप्नात किसना जाधव माझ्या अंगावर फरशी घेऊन धावला तेव्हा धरणं माझं मन खऱ्यावर नाही कामावर ध्यान लागेना मन मी घराकडे आलो किसना जाधव आणि तुमच्या अंगावर कशाला धावून आला वं तिला तसंच कारण आहे कारण आहे अहो काय झालं काय ते नीट सांगा झोपत तर नाही सण नाही जागा आहे चांगला जागा आहे तुळशी नागू सावकारानं माझ्या घरावरच ऋण मला माफ केलं म्हणून त्याच्या बदल्यात त्यानं मला लय मोठं पाप करायला लावलं अगं बाई म्हणजे काय केलं सकाळी तुम्ही किसनाचा आणि पारूचा वाईट संबंध होता असं मी शिवाला सांगितलं म्हणून रागाच्या भरात शिवानं दोघांनी ठार केलं आता किसनाचं भूत माझ्या मानगुटी बसल्याशिवाय कसं राहील अरे माझ्या कर्म काय केलं साव तुम्ही हे तरी मला वाटलंच होत शिव उलट्या काळजाचा राखूस कवा तरी तुम्हाला पोहोचत आणल्या ठिकाण राहणार नाही हे घर तार त्या सावकारच्या मुर्द्यावर घालून आपण एखाद्या बाबडीच्या झाडाखाली ऊन वारा सोसत गेला असतो तर काय बिघडलं असतं त्या माऊलीचं आपलं वाकडं होतं त्या किसण्याचं आपलं वळण होतं देवासारखी माणसं हाकनाक बेइज्जत होऊन जीवाला मोकली त्यांचा सराप आता आपल्या पोरा बाळाचे लागले बिगर कवा बी राहायचा नाही समज खरं आहे पण आता मी काय करू तुम्ही कोर्टात जाऊन सांगा की शिवाला सांगितले मी समजी गोष्ट खोटी होती म्हणून म्हणजे पारू आणि किसण्याचे लागलेला डाग तरी धुवून निघत आता मी कोर्टात जातो आणि समज खरं सांगतो बेडा तुझ्या पापाचा धा विचारला मी पाप मी काय पाप केलंय अरे कसा पाप किसण्यान पारूचा खून तू केलास काय मी होय होय तू बघताय काय लाकडा जोडा आणा म्हणजे खबर मिळतो अरे थांबा थांबा माझं ऐका माझ्यावर विश्वास असला तर गुमान घराकडे चला मी ह्याचा चांगला निवाडा करीन असा अडमुटपणानं तुम्हाला कायदा हातात घेऊ देणार नाही मी या गावचा पोलीस पाटील आहे तर चला बघू गुमान घराकडे चला चला पाटील तुम्ही झोपला होता होय मध्यरात्री दार फोटाळ्याचा आवाज तुम्ही ऐकला आणि तुम्ही बाहेरून दार उघडलं होय जी पुढे काय झालं मी दार उघडले शिवानं रक्तानं माखलेली कुराड माझ्या म्हणून टाकली पाटील मी माझ्या बायकोचा आणि किसनाचा खून करतो काय खून केला वाय ते वागू नये तसं वागण्यात म्हणून त्यांचा खून केला मी अरे अरे पोरा काय केलं ते कसलं खून तुझ्या डोक्यात केलं आणि सोन्याचा त्या संसाराची माती माती केली पाटील काय करायचं ते बरोबर केलंय तुम्ही तुमचं काम करा
त्याचा तो अवतार बघून मी घाबरलो. लगेच त्याला अटक केली आणि पोलीस स्टेशनवर हजर केलं. म्हणजे खून कसा झाला, कोणत्या परिस्थितीत, याची तुम्हाला प्रत्यक्षात मुळीच माहिती नाही? नाही. भोसले फौजदार, या आवाज तुम्ही केला? होय. हा मुद्देमाल तुम्हीच जप्त केला? होय. तुम्ही आणखीन काय काय जप्त केलं? मैताच्या अंगावरचे रक्ताने भरलेले कपडे, आरोपीच्या हातातील रक्ताने भरलेले कुडा मी स्वतः जप्त केली. ठीक आहे युअर ऑनर. आता माझा शेवटचा साक्षीदार बायजाबाई चौगले. बायजाबाई चौगले, बाई म्हणा. देवा शपथ खरं सांगेन खोटं सांगणार नाही. देवा शपथ खरं सांगेन खोटं सांगणार नाही. नाव काय तुमचं? बायजाबाई बस्तापा चौक. बाई, या गुन्ह्याची तुम्हाला काय माहिती आहे सांगा बघू. हे माझ्या घरासमोरच राहतात. खून झाला त्या रात्री, कुणी तेंचाळ्याचा मला आवाज आला म्हणून मी बाहेर आले. बर, पुढे काय झालं? शिवा झोकांडारीत रक्तानं भरलेली फरशी आपल्या घरात मी बघितला. पुढे सांगा. म्हणून मला संशय आला, त्याच्या घरात जाऊन बघितलं. तवा कृष्ण आणि पारू दोघजण रक्ताच्या थारात मरून पडलेले मी बघितलं. सरकार पारूला तुम्ही बरेच वर्ष ओळख, तिची चालचालू कशी होती? माऊली बिचारी सीता सावित्री सारखी होती बघा. सपनात देखील तिच्या हातनं असं पाप घडायचं नाही सरकार. औंदाच्या पाडव्याला मी पारूकडे पुरणाची पोळी घेऊन गेले होते, पण पुरीनं पोळी घेतली नाही. म्हणाली माझा दादला घरी नाही, मला गोड जेवण जाणार नाही. पुरीनं पोळी परत दिली, इतका तिचा जीव त्या दादल्यावर सरकार. युअर ऑनर, माझा पुरावा संपला. झालेला पुरावा तू ऐकलास, त्याबद्दल तुला काही सांगायचंय? मला काय बी सांगायचं नाही. तुला काही साक्षी पुरावा द्यायचाय? यस युअर ऑनर, माझी पहिली साक्षीदार बकुळा बत्तीसगाव करेन. बकुळा बत्तीसगाव करे. बाई, कृष्णाला तुम्ही बऱ्याच दिवसापासून ओळखत होता. होय. त्याची वागणूक कशी काय होती? आय ऑब्जेक्ट युअर ऑनर, हा प्रश्न अनाठायी आहे. हा साक्षीदारही अनाठायी आहे युअर ऑनर. प्रत्यक्ष खुनाशी याचा काहीही संबंध नाही युअर ऑनर. या बाईच्या नंतरचा साक्षीदार या घटनेवर प्रकाश टाकेल. तत्पूर्वी मला माझा डिफेन्स डिस्क्लोज करायचा नाही, परंतु हा साक्षीदार अत्यंत महत्वाचा आहे एवढंच मी या क्षणी सांगू इच्छितो. ऑब्जेक्शन ओव्हरूल्ड. बाई सांगा. साहेब बोलत चालून मी नाचणारीन बाई, पण ते कृष्णानं त्या देवा माणसानं माझ्या पदराला सुधी खात लावलं नाही हो. असा देव माणूस, असा भला माणूस आपल्या वहिनी संग असलं पाप करेल का? एव्हिडन्स वर्थलेस, क्रॉस इट लाईन. युअर ऑनर, माझा शेवटचा आणि महत्वाचा साक्षीदार गंगाराम निवृत्ती न्हावी. गंगाराम निवृत्ती न्हावी. हे पा गंगाराम बुवा, या खटल्यासंबंधी तुम्हाला जी काही खरी खरी माहिती असेल ती कोर्टाला सांगा बरं. माझ्या कुलदैवताची आणि धर्माकर्माची आणि घेऊन मी खरं खरं सांगतो. या दीडवीत पोटाच्या खळीसाठी मी खोट खोट बोलू. सीता सावित्रीसारख्या पतीवरतेवर मी खोटा आगितला. कृष्णासारख्या देव माणसाला बदनाम केला. शिवासारख्या भोळ्या भावड्या माणसाला खोट नाते सांगून नाचाला भडकावला. रागाच्या भरात शिवा अशी काही भयंकर हत्या करेल ते मनात भाऊ मगलं. सरकार नागू सावकारानं राम लक्ष्मण निर्माण संसार माझ्या हातानं मातीला मिळव. नागू सावकारानं ऋण माफीची लालूच दाखवून पळातानं फसून भयंकर संकटात ढकल. सरकार त्याकरता शिवाला जी काही शिक्षा होईल ती भोगायला मी तयार आहे सरकार, मी तयार आहे. काय केलं तू?
तू कुठे बोलणार? तू कोणासाठी कुठे बोलणार? शिवाधार पोटासाठी कोण बोलू? गंग्या गंग्या पारू कृष्णा शिवाधार शिवाधार जन्मास्ती सोडवलंस बेस पर वाईट एवढंच वाटतंय. या खुले चौरस कशी काढणार तू? राहून राहून तुमचीच काळजी वाटते. तुमच्या बऱ्या वाईट प्रसंगाला कोण होईल? कोण भाकरी तुकडा करून वाढेल तुम्हाला? जीवाला सांभाळून राहा. जातो आम्ही. निष्ठुर दैवा कठोर हाते काय कुणाचा लिहिले माती. निष्ठुर दैवा कठोर हाते निष्ठुर दैवा कठोर हाते काय कुणाचा लिहिले माती. काय कुणाचा लिहिले माती. आम्ही बाहुल्या गुलाम केवळ आम्ही बाहुल्या गुलाम केवळ कळसूत्रे तर तुझ्याच हाती. कळसूत्रे तर तुझ्याच हाती तुझ्याच हाती तुझ्याच हाती तुझ्याच हाती.